यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या वतीनं कोल्हापुरातील विवेकानंद महाविद्यालयात लोकप्रतिनिधींशी संवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार प्रकाश कवीटकर हे सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी सुरक्षिततेसाठी CCTV जोडण्यापासून ते धामणी धरणाच्या काम पूर्ण करण्याबाबतचे प्रश्न विचारले. त्याला लोकप्रतिनिधींनी समर्पक उत्तर दिली. तर कोल्हापुरातील महाविद्यालयासमोर CCTV जोडण्यासंदर्भात विशेष निधी देण्याची तरतूदही करण्याचा निर्णय घेण्यात आला. लोकप्रतिनिधींनी या कार्यक्रमाचं कौतुक केलं. ह्या उपक्रमाबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, कारण केवळ एक वर्तमानपत्र चालवून खूप चांगल्या पद्धतीने वर्तमानपत्र हा व्यवसाय ते करू शकले असते, वर्तमानपत्राच्या माध्यमातूनही लोकांचं प्रबोधन करू शकले असते. पण नेहमीच ते कधी पंचगंगा घाट सफाई, कधी पंचगंगा प्रदूषण, कधी महिलांवरचे अत्याचार, अशा सगळ्या विषयात काही ना काही उपक्रम करत राहिले. मी त्यांचं अभिनंदन करतो. ह्या कार्यक्रमाला आलेल्या सगळ्या युवकांना हा संदेश देतो की त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही काम करत राहिलं पाहिजे, कारण हे काम करणं, सामाजिक काम करणं मल्टिपल होण्यातूनच आपल्या समाजातले सगळे प्रश्न संपणार आहेत.